इंडियन इकॉनॉमी या क्षेत्रात 2010 पासून काम करायला सुरुवात केली. देश विदेशात काम पसरलं असून अनुसूचित जाती जमातीच्या तरुणांना प्रेरित करून देश विदेशातील उद्योजकांना एकत्र करून दलित समाजात बिझनेस लीडरशिप हवे याकरता प्रयत्न सुरू आहे अशी माहिती उद्योजक मिलिंद कांबळे यांनी दिली आहे. भारतीय इकॉनॉमी भक्कम पायावर पुढे सरकत असून त्याला आकड्यांचा आणि वस्तुस्थितीचा आधार आहे. तर मिक्स इकॉनॉमीने पहिल्या टप्प्यात खूप गोष्टी साध्य केल्यात, त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजाराचा पद घसरला आहे. मात्र मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारताची जगात रँकिंग वाढलं असून एम्प्लॉयमेंट इंडस्ट्रीमध्ये फोर्थ रिव्होल्युशन स्वीकारणं गरजेचं असल्याचं मत मिलिंद कांबळे यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. गाडी एक होती आपल्याकडे फियाट आणि दुसरी अँबॅसेडर. या ज्या गाड्या आहेत उन्हाळ्यामध्ये जर प्रवास करायचा असेल तर त्याच्यावरती गवताच्या पेंड्या वगैरे टाकल्या जायच्या, वाळ्याचे पडदे वगैरे. हे 1980 सांगतोय आपण, असाल काही जण याच्यातले सिनियर. अँबॅसेडर कार नॉर्मली सगळ्या पुढाऱ्यांच्याकडे असायच्या, एसी नव्हता त्यामुळे त्याच्यामध्ये पंखा पण होता छोटा थंड वारा येण्यासाठी. ही एक इकॉनॉमी झाली आहे. आणि आज जर तुम्ही बघितलं तर तुम्ही जस्ट असं डोळ्यात घालून घाला तो एक काळ, एक काळ जेव्हा उन्हाळ्यात प्रवास करताना फोर व्हीलर गाडीवरती वरती वाळ्याचे पडदे लावलेले आहेत, छोटा पंखा आहे तो. आणि आज ती मारुती कुठे आहे आणि किती गाड्या आलेल्या आहेत. आज सगळ्या देशात जर बघितलं तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय, तर पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय, तर ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. जर आपण बर्ड आय व्ह्यू मी जर आपल्या देशाकडे जर बघितलं तर आपल्या लक्षात असं येतं की भारत हा एक अंडर कन्स्ट्रक्शन देश आहे. तुम्ही कुठल्याही शहरामध्ये जा, आज मेट्रोचं काम चालू आहे, फ्लायओव्हरचं काम चालू आहे, नवीन बिल्डिंग्स, मॉल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी देशभर चालू आहेत.